अकोला जिल्ह्यातली सारा किन्ही जिल्हा परिषद शाळा सध्या उत्सुकतेचं केंद्र ठरत आहे प्रत्येक घरालाच शाळा अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी तालुक्यातल्या काटेपूर्णाच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम सारखी निगावात असणारी बहुसंख्या वस्ती ही कष्टकरी शेतकरी शेतमजुरांची आहे त्यामुळे दिवसभर शेतात राबणाऱ्या पालकांकडे मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष द्यायला पुरेसा वेळही नाही आपल्या मुलांना बाहेरगावच्या कॉन्व्हेंट किंवा खाजगी शाळेत घालून शिक्षण मिळावं अशी परिस्थितीही या दुर्गम भागातील पालकांची नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातच गुणवत्तापूर्ण ज्ञानरचना वादावर आधारित शिक्षण मिळावं या भावनेतून ब्रह्मसिंग राठोड नावाच्या ध्येयवेडा शिक्षकानं आपल्या सरकारी शिक्षकांना सोबत घेत जिल्हा परिषद शाळेची केवळ पटसंख्याच वाढवली नाही तर वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढवली आहे त्यामुळे आता सारखि शाळाच नाही तर अख्खं गावच बदलून गेलं आहे एकशे एकोणचाळीस घरामध्ये शाळा आहे त्याच्यामध्ये सगळे साहित्य आम्ही दिलेले आहे त्याच्यामध्ये व्याकरण असेल विषय कार्ड्स असतील इंग्रजीचे काही कार्ड्स असतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि पालकांना सुद्धा एक, एक दालन खुलं करून दिलेलं आहे म्हणजे त्याच्या माध्यमातून जसं पुस्तकाचं गाव भिलार आहे तसं शाळेचं गाव सारखेनी आता होते आहे असं आम्हाला वाटते आहे सर्व शिक्षकांनी एकत्र येत शाळेतील एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांच्या घरांनाच शाळा बनवून टाकलाय संध्याकाळी शाळा सुटली की प्रत्येक घरात पालकांना सोबत घेऊन उपलब्ध शैक्षणिक साहित्यातून स्वयं अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवाज घराघरातून यायला लागतात दुर्गम भाग असूनही शाळेला सुट्टी झाल्यावर घरी गेलेले विद्यार्थी आपल्या घरातील शाळा सुरू करतात ज्या शाळेत ज्ञानरचना वादावर आधारलेलं सर्व साहित्य शाळेनं दिलेलं आहे आज सारखेनीची शाळा हे प्रयोगशील शिक्षणाचं माहेरघर ठरलं असून घराघरात चालणाऱ्या एकशे एकोणचाळीस शाळा रचनावादी झालेले पालक टी व्ही बंद करून स्वतःच अभ्यास करणारे विद्यार्थी आणि सतत झटणारे शिक्षक हेच या शाळेचं भांडवल आहे दोन दोन चार वर्षाच्या अगोदर आमच्या इथे बरेच मुलं महानला शिकाय शिकायला गेले होते तर जे ते येत जाई म्हणजे आमच्या मुलाचा दाखला द्या आमच्या मुलीचा दाखला द्या आम्ही महानले टाकतो हा तर आज अशी परिस्थिती आहे की ते महानच्या मुलाले जे जे काही येत नाही ते या मुलाला यायला लागलं शाळा आहे आम्हाला काही अडलं तर आमचे आई बाबा सांगतात आणि जर आई पण नाही तर आम्ही आमच्या विचारतो वैविध्यपूर्ण आणि ज्ञानरचनावादावर आधारलेल्या घराघरा शाळा असणाऱ्या सारकिन्ही गावाला अनेक लोक भेट देतात पुस्तकांचं गाव भिलार त्याचप्रमाणे प्रत्येक घरात एक शाळा म्हणजे सारकिन्ही गाव असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं शिक्षण आणि शैक्षणिक प्रयोग प्रत्येक शाळेमध्ये झाल्यास महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारत देशातील प्रत्येक विद्यार्थी हा एक उत्कृष्ट नागरिक घडेल यात शंकाच नाही